दरवर्षी गंगा दशहराचा उत्सव जो आहे तो गणेशाच्या मूर्तीस आंब्याचे आरास करून आपण करतो। हा सर्व आरास जे आहे ते मंदिरातर्फे केला जातो आणि या आरासाची जी व्यवस्था आहे ते मंदिराचे जे पुजारी आहेत आणि कार्यकारिणीचे सदस्य या सर्वांच्या मदतीने होत असतो। दरवर्षी हा कार्यक्रम होतो, मागच्या 10-15 वर्षापासून हा उत्सव चालू आहे, परंतु मागच्या कोरोनाच्या काळामध्ये हा उत्सव होऊ शकला नाही। आता ह्या हे जे आहे आंबा जो दिला जातो, आपण जो चढाव हे करतो प्रदर्शन हे कर काय म्हणतात त्याला आरास करतो, ती आरास जी आहे ती मग आपण आरती झाल्यानंतर आज संध्याकाळी जी आहे ते भक्तांना आपण प्रसाद रूपे वाटत असतो। मी अनिल देशमुख सचिव आहे विश्वस्त आहे। आपण हे 151 किलोची आंब्याचे आरास केलेली आहे आणि याला जवळजवळ रचण्यासाठी आम्हाला 1-2.5 तास लागले। आरासाच्या मागेचं उद्देश एक असतं की एक तर शेतकऱ्यांना होणारी मदत आणि भाविकांना मिळणारा प्रसाद, याच्यामधून सर्वांचं कल्याण व्हावं हीच गणेशाला आम्ही प्रार्थना करत असतो। हा दरवर्षी गेल्या 15 वर्षापासून आम्ही याला करतो आहे। पंकज खोडेगावकर। भरत गणेश मंदिरामध्ये दरवर्षी आंब्याचा महोत्सव साजरा करण्यात येतो आणि दरवर्षी खूप सुंदर असं डेकोरेशन करतात, अगदी मनाला प्रसन्न वाटते ती आरास पाहून। तसंच संकष्ट चतुर्थी असो, विनायकी चतुर्थी असो, प्रत्येक कार्यक्रमाला वरद गणेशमधले सगळे जे इथले पुजारी आहे, ट्रस्टी आहे, ते खूप मेहनत घेतात आणि अगदी सुंदर असं डेकोरेशन करतात, मनाला खूप प्रसन्न वाटते। आणि आम्ही खूप वर्षापासून इथे येतो त्यामुळे आमची वरद गणेशवर श्रद्धा आहे, भक्ती आहे आणि हे आरास पाहून खूप खूप आनंद झाला आणि अगदी मन प्रसन्न झालं। काय हो थांबणार आहे प्रसाद वाटप होईपर्यंत, तसे आम्ही आरतीला थांबतच असतो, आता रामाच्या देवळात जाऊ आणि परत इकडे येऊ। आरास केलेली आम अगदी एकदम ते आंब्याची हे पूर्ण हे पाहून दान पाहून खूप छान मनाला समाधान वाटलं। एकदम नेहमीच दरवर्षीच असतं त्याप्रमाणे यावर्षीही झालं। आम्ही म्हणजे तसं 74 आम्ही इथे राहत होतो समर्थनगरमध्ये, सध्या एनवन सिडकोत राहतो, पण तरीसुद्धा इथलं वरद गणेशचं दर्शन घेतल्याशिवाय आम्ही म्हणजे नेहमी येतो। आणि माझ्या मुलीची ही माझी मोठी मुलगी हिची खूप अगदी वरद गणेशवर अगदी खूप म्हणजे भक्ती आहे, दोघींची दोघी मुली बेंगलोरहून आल्यावर पहिल्यांदा इथलंच दर्शन घेतलं। आरास बघून एकदम प्रसन्न वाटलं आणि गणपतीचं दर्शन हे मंदिर जेव्हा बांधत होते तेव्हापासून आम्ही इथे येतो आहे, त्यामुळे गणपती आमचाच आहे आणि बाप्पाची कृपा आहे सगळ्यांवरच।